सो येस, आता वाजले आहेत दुपारचे, म्हणजे संध्याकाळचे तुम्ही बोलू शकता, 4:30. सो रेडी झालो आहोत आणि आम्ही आता बाहेर चाललो आहोत. कुठे जाणार आहोत आय गेस हे तुम्हाला टायटल वाचून अंदाज आलाच असेल. काय होणार आहे हे तुम्ही बघालच. सो प्लीज स्टे ट्यून. सो नाइस रेडी. टाइट पाहिजे पोनी, टाइट टाइट वाट लागू तो केसांची. लुकच घालवला ड्रेसचा. असो चलो, असं पण नको. आई पण रेडी झाली आणि आई पण घेत आहे. सो आईने हे दिलंच आहे. येस, आम्ही चाललोय संक्रांतीच्या शॉपिंगला. तो फायनली आम्ही पोहोचलो आहोत क्रॉफो मार्केट CST मुंबई. गाडी पार्क करून आम्ही चाललो आहोत आता मेन मार्केटला. आणि एका तासाचे 150 रुपये केले 100 रुपयावरनं दिवाळीपासून. सो पण ठीक आहे, देर इज नो अदर ऑप्शन. इथे गाडी तुम्हाला पार्क, गाडी घेऊन आला तर तुम्हाला असेच पार्क करावी लागेल. ही बुक कॅन्सल कर, ही बुक घेतली आहे ना भैया, मोबाईलला बुक घेत आहे. किस चीज का टेप है ये? करेक्शन टेप है बाबू, करेक्शन टेप है. और वो ब्लैक के नीचे वो डब्बे है, वो इसके नीचे 200 रुपए. पाँच का मतलब पाँच ही छोटे लग रहे सब. काच काच पाँच काच ये पण चांगले मॅच ना. आपल्या घरासाठी ती एंट्रन्सला, आपल्या एंट्रन्सला पाहिजे. एंट्रन्सला नाही ना धूळ बस, धुळीचे पाय येतात. घेणारच नाही Oh,
पॅन मध्ये पूछा कितने में चाहिए वाली भाव तो बोल रही है क्या आपके पास स्ट्रेट है मैडम स्ट्रेट आता है स्ट्रेट आता है ना आयरा ये भी ब्लू वाला बताइए ये कितने का है ब्लू छा ब्लू मस्त है संक्रांतीच्या गोष्टी घ्यायला पण असंच अजूनपर्यंत काही आम्हाला आवडलेलं नाही आहे पेटपूजा साडी वगैरे घेण्यासाठी एकदम छोटा नाही पाहिजे ₹50 का एक विचारत होती मला आज भेटतील एवढं खूप छान वाटलं मला खूप म्हणजे आम्ही दोघी जण जॉब बघतो ना कोणतरी मला बोलले म्हणून मागून आवाज हॅलो तुझ्यावडीच बा काय नाव आहे मी हे साडी पण वगैरे घालेशरला घेते का विचार कर ठीक है चलो दे दो ये इजी है ना फोल्ड करने के लिए हाँ यहाँ से ये जो है ना तशी ना मोठी वाली घे ना तशी नको चांगली वाली घे पर ये बहुत छोटा दिख रहा है इसमें।
अब करके देखो कितने ड्रॉअर का है तुम्हारे पास। ये कॉलेज वाला है सुबह सुबह इसे का बस ये बस का है। मैं बोल रहा हूं साड़ी वगैरह जैसा का नहीं है। 6 महीने का भी चलेगा? अभी तो 2 महीने की है वो, 6 महीने का है है लेकिन बंद हो गया। 200 का तीन का सेट लेगा, तीन का सेट 550। ये वाला दे दो भैया। नो प्रिंट है, है? किधर है? नाइसा व्हील्स वाला नहीं है बताइए। कुछ काम करो, नहीं सॉफ्ट है ना? नहीं नहीं सॉफ्ट नहीं, हार्ड है। फायनली आम्ही आलेलो आहोत, वाजले आहे बाबा पावणे एक झाले। निघालो आम्ही किती लेट, 5 आम्ही निघालो। एक मिनिट, हे काय यार? सो आम्ही ऍक्च्युली आता संक्रांती येत आहे आणि हळदी कुंकू हे आपण सगळेच करतो आणि वाण काय द्यायचा हा सगळ्यांना एक प्रश्न असतो। क्रॉफर मार्केट ही अशी प्लेस आहे जिथे तुम्हाला 10 रुपयापासून ते लाईक जेवढं तुम्हाला महाग घेता येईल तेवढ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत, ते पण होलसेलमध्ये तुम्ही गोष्टी घेऊ शकतात। सो काय वाण घेतलं आहे ते तर मी ऑफकोर्स तुम्हाला आज नाही दाखवणार आहे, पण बाकीच्या ज्या गोष्टी घरासाठी घेतलेल्या आहेत ते म्हणजे सर्वात पहिले हे रॅक जे आम्ही घेतलेलं आहे, कारण आमचा जो रॅग आहे तो 8 इयर्स ओल्ड आहे आणि त्याच्यात साप वगैरे सगळ्याशी लाईक निघाल्यात, थोडंसं चेंज, जसं मी म्हणले की किचन आम्ही अपग्रेड करतोय म्हणून हे मला त्यासाठी आणले। सनीसाठी हे आपलं काय हँडकची फ्रीजमध्ये टाकण्यासाठी मॅट्स, कारण ते पण मला बदलायचे आहेत। फ्रीज बॅग्स ज्यात मी भाज्या आपण इझिली स्टोअर करू शकतो, कारण माझे बऱ्यापैकी का जुने झाल्यामुळे खराब झालेले आहेत। त्याच्यानंतर आम्ही आणली आहे मॅट, बाथरूम मॅट जी सरकत नाही आणि ही आम्हाला 100 रुपीजला 1 पडली आहे। हे पण मला त्याने 120 रुपीज सांगितलेलं, 120 हां 120ला 3 ते काहीतरी 75 रुपीजला पडलं आहे। आणि दिस इज माय फेवरेट सिंगाळे। खूप लोकांना हे ते रॉ असतात लाईक ग्रीनमध्ये असतात तेव्हा आवडतात, मला हे असे भाजलेले आवडतात। आता ते खूपच आतमध्ये गेलेले नाही तर आतापर्यंत सगळं संपले असे, माय गॉड सगळी शेंगा पडले आणि ते शेंगा सुद्धा घेतलेले। आणि जी सर्वात जास्त युजफुल गोष्ट घेतली आहे ती म्हणजे ही शू रॅक, जे मला 500 रुपीजला पडली आहे। 8 लेयर शू रॅक आहे। आमच्या बाहेर प्रॉपर एक स्टोरेज आहे बट जे डेली यूजसाठी आम्ही चप्पल घालतो ना ते असे पसरलेले, म्हणून आम्ही असं विचार केला की हा जो शू रॅक आहे तो तिथे बाजूला ठेवूया म्हणजे थोडंसं ऑर्गनाइज्ड दिसेल। सो हे आय गेस काय म्हणतात 5-4 ह्याच्यात सुद्धा आहे, 5 ह्याच्यात सुद्धा आहे। आम्ही 8 लेयरच्या ह्याच्यात घेतलं आणि आता आम्ही ते लावणार आहोत। नासासाठी परत एकदा पेटीकोट घेतले, लास्ट टाइम जे घेतलेले ते
मला असं वाटलं त्यावेळेस की ते बरोबर साईजचे, पण नाही ते थोडेसे छोटे आले, पण क्यूट दिसून आहे सगळं. त्यावेळेस एक साईज मोठी घेतलेली आहे मी, आणि ही एक अशी बॅग घेतली आहे, आणि ही एक बॅग घेतलेली आहे ज्यात खूप साऱ्या गोष्टी राहत आहेत, आणि मस्तपैकी ग्रीप सुद्धा आहे, प्रिंट सुद्धा सुंदर आहे. सो ही काहीतरी 200 रुपीजला आहे. मी एकदा वाफो मार्केटला गेलात ना की तुम्ही खूप सारा बार्गेन करू शकता, तुम्हाला जसं हवे तसं बार्गेन करू शकता. मी ज्ञानासाठी असं छानच असं घेतलंय, आणि 3 सेट तुम्ही गेला तर इथे मुलांच्या जे 2 सेट 3 सेट असे मिळतात. हा तिला मला वाटतं आत्ताच घालावं लागेल ना. छानशी प्रिंट वॉश करायला लागेल ते. येस. सो अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलेली आहे किचनचं. मी दरवेळेस जेव्हा जेव्हा जाते क्रॉफो मार्केटला, एका शॉपमध्ये जाते जो की आहे बादशाह हॉटेलच्या बाजूला, त्यांच्याकडे नेहमी काही ना काहीतरी नवीन आलेलं असतं, आणि अशा पण काही गोष्टी आहेत ज्या मला कधीपासून घ्यायच्या होत्या, तर त्यासुद्धा मी घेतल्या. काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत त्याचं एक छोटंसं मिनी ब्लॉग, छोटं आणि मिनी सेमच झालं, मिनी ब्लॉग काढलेला आहे, तो लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल. पण इंटरेस्टिंग आहे, आणि मला तरी फार मजा येते जेव्हा जेव्हा मी या सगळ्या गोष्टी, काही गोष्टी ऑफकोर्स तुम्ही बघितल्या असतील, पण त्या मला कधीपासून घ्यायच्या होत्या म्हणून मी त्या घेतल्या आहेत, आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या मला मीच असं नवीन पाहिलं आहे. आम्ही ऍक्च्युली जिथून ह्या बॅग्स घेतल्या ना, तिथे कॉम्प्लिमेंटरी म्हणून नायसाला त्यांनी ही अशी क्यूटची बॅग दिली जी 50 रुपयाची आहे, ज्यूटची, पण कसली गोड आहे ना. सो फायनली हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आम्ही खूप थकलोत आता, उद्या सकाळी परत सनीची ड्युटी आहे, नायसाची स्कूल आहे, ऑलरेडी लेट झालेला आहे, अजून व्हिडिओ एडिट करायचं, खूप काम आहेत. एनिवेज चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय. शॉपिंग काय काय घेतलं सांग ना, याच्या तू सांग सांग. आम्हाला नुसती बोलते इथे गुदू गुदू कर, तिथे गुदू गुदू कर. चला गुड नाईट.